आता बातमी बावनकुळेंनी आदित्यला दिलेल्या खोचक सल्ल्याची। फडणवीसांवर विश्वास ठेवा असा खोचक सल्ला बावनकुळेंनी आदित्यला दिलाय। जे नियमानी आहे, कारण देवेंद्रजी स्वतः गृह खात्यामध्ये मंत्री असल्यामुळं ते कधी आकसाने वागणार नाही, कधीही असा त्यांच्या रक्तामध्ये आकस नाही आहे। त्यामुळं मला वाटतं हे राजकीय बोलणं ठीक आहे, पण देवेंद्रजींच्या एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे। आदित्य ठाकरेंनी देवेंद्रजीवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण तुमच्यासारखे ते आकसाने वागणारे नाही आहे।